आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळे येथील बलिदान मासास नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी लावली उपस्थिती. शिरोळसह परिसरात दरवर्षी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं बलिदान मास पाळला जातो. शिरोळसह परिसरात वेगवेगळ्या मंडळांमार्फत चौकात चौकात बलिदान मासाचं आयोजन करण्यात येतं. बलिदान मास काळात शिवप्रतिष्ठानचे धारकरी गावातील तरुण मुले बलिदान मास पाळतात. या काळात ते पायात चप्पल घालत नाहीत, कोणत्याही शुभ समारंभात सहभागी होत नाहीत, गोडखाणे टाळले जाते, दिवसातून एक वेळ जेवण करण्यात येतं. आज शिरोळ येथील धर्मवीर संभाजी महाराज चौक येथे शिरोळचे नगराध्यक्ष अमरसिंह पाटील यांनी भेट दिली. यावेळी हिंदुस्थान शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांनी बलिदान मासाचं महत्व सांगितलं, बलिदान मास का आणि कसा पाळावा याविषयी मार्गदर्शन केलं. धर्मवीर संभाजी चौक येथील संभाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून धर्मवीर संभाजी महाराज बलिदान मास प्रारंभ करण्यात आला. यावेळी श्लोकाचे पठण करण्यात आलं. यावेळी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील, प्रवीण चुडमुंगे, स्वप्नील शिंदे, नागेश हिरेमठ, विनोद केपवाडे आदी धारकरी नागरिक उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.